नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहुयात काही विशेष घडामोडी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 लोकसभेच्या तयारीसाठी सर्वांनी एक दिलाने कामाला लागा असा जणू आदेशच दिलाय। मोदीजींना पंतप्रधान बनवणं हे भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्वाचं असल्याचंही म्हटलं। इंडिया आघाडीबद्दल ते म्हणाले की भयबीन प्रीत नही होती। नरेंद्र मोदींनी कुठेही भाषण केलं तर जनता त्यांना ऐकायला येते, पण अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी आंध्र प्रदेशात भाषण केलं तर त्यांना ऐकायला कोण येणार। भारतानं आपल्या प्रगतीचा वेग मंदावू दिला नाही, किंबहुना तो वाढवलाय। भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून म्हटलं आहे। भारतात काही टिकत नाही, त्याला कोणी विचारत नाही, आणि म्हणून जे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की आपली जबाबदारी समजून आपल्याला येत्या काळामध्ये हे काम करावं लागेल। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांचं आपलं सरकार आहे। आपल्यासोबत शिवसेना आहे, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, पण हे सगळं असलं तरी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की या सरकारमधले आपण जे तीन घटक पक्ष आहोत त्यातला मोठा पक्ष आपण आहोत। भाजप हा मोठा भाऊ आहे, आणि मग मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणे कधी त्यागही करावा लागतो, मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणे दोन्ही भावांना सांभाळूनही घ्यावं लागतं। त्यामुळे ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल। एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आता ज्यांनी घालवलं तेच पुन्हा तोंडभर करून या ठिकाणी मागण्या करतायत, तेच तोंडभर करून बोलतायत, पण निश्चितपणे मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की मराठा समाजाचा प्रश्न असेल, धनगर समाजाचा प्रश्न असेल, ओबीसींचा प्रश्न असेल, आदिवासींचा प्रश्न असेल, हे सरकार संवेदनशील आहे। आम्ही एक गोष्ट निश्चित ठरवली आहे, सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे, पण हे करत असताना कुठेही कुठलेही दोन समाज एकमेकासमोर उभे करायचे नाही आहे।